सर्वप्रथम मी पंडितजींचे मनपूर्वक आभार मानतो की आज ते मुद् मुद्दामून ह्या कार्यक्रमासाठी आले आणि त्यांनी जे माझं आत्ता कौतुक केलं सत्कार करून तर आय हॅव नो वर्ड्स टू से आय जस्ट फील हार्ट फिल्ड ग्रॅटिट्यूड फॉर इट पंडितजी खूप खूप म्हणजे हा माझ्या आयुष्यातलं एक महत्त्वाचा हाय पॉईंट मी म्हणेन की तुमच्या हस्ते ह्या गोष्टीसाठी माझा माझं कौतुक व्हावं दुसरं मी केळकर सरांचे आभार मानिन नॉट ओनली बिकॉज ही हॅज गिवन मी अँड प्रमोट दिस अपॉर्चुनिटी टू टेल आवर एक्सपिरियन्सेस बट मोर सो बिकॉज हिअरिंग दिस पॉसिबली अ फ्यू ऑफ अस इन दिस ऑडिटोरियम कुड गेट इन्स्पिरेशन अँड ट्राय समथिंग डिफरंट समथिंग ॲडवंचरस इन देअर ओन चुझन पॅशन सो थँक्यू केळकर सर सा सा वीश वीश हो मी आत्तापर्यंत सरांनी सांगितलं असं पाच वर्ल्ड मेजर सहा असतात त्यातल्या माझ्या दोन हजार एकोणीसपर्यंत पाच झालेल्या होत्या आणि मार्च वीस वीसमध्ये माझी सहावी टोकियोमध्ये जी राहिली आहे ती होणार होती दुर्दैवाने कोविड आला आणि त्याच्यामुळे ती काही झाली नाही वीस साली झाली नाही एकवीस साली झाली नाही ह्या वर्षी होईल असं वाटलं होतं पण दुर्दैवाने ह्याही वर्षी झाली नाही काहीच होत नाही म्हणल्यानंतर मी विचार केला की आता वेगळं काहीतरी करायला पाहिजे काय करावं मला कळलं होतं की एव्हरेस्ट ही मॅरेथॉन असते आणि ती एव्हरेस्टची मॅरेथॉन मेमध्ये हो होती मार्चमध्ये झाले नाही म्हटल्यानंतर फेब्रुवारीपासूनच माझ्या मनात चलबिचल चालली होती आणि मार्च फर्स्ट वीकमध्ये मी ठरवलं की एव्हरेस्ट मॅरेथॉन करायची घरी सांगितलं आणि काय केलं तर पटकन रजिस्ट्रेशन करून टाकलं एकदा रजिस्ट्रेशन करून पैसे भरले की त्याच्यानंतर मग माझ्या दृष्टीने द जर्नी इज ऑन ऑन अँड यू हॅव टू डू वॉट एवर इट टेक्स टू डू इट त्यामुळे मग ती मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये मी तयारीला लागलो माझ्या लक्षात आलं की मला दोन अडीच महिन्याचाच काळ आहे ह्याच्यासाठी तयारी करण्यासाठी आणि मी विचार करायला लागलो की माझ्यासमोर काय काय चॅलेंजेस असतील हे करायला आणि त्याच्यासाठी काय तयारी करायला लागेल सर्वात महत्त्वाचा माझ्या दृष्टीने चॅलेंज होता की ट्रेकिंग एव्हरेस्ट बेसला पोचण्यासाठी ई बी सीची जी मॅ ट्रेक असतो तो साधारण मॉडरेट टू सिव्हिअर डिफिकल्टी ग्रेडचा धरला जातो आणि तो ट्रेक मला करायला लागणार होता ट्रेकिंग मला खरं सांगायचं तर आवडत नाही कॉलेजमध्ये असताना साधारण एखाद दुसरा सह्याद्रीतला ट्रेक केला असेल त्याच्यानंतर गेली पस्तीस चाळीस वर्षात ट्रेक नावाचा प्रकार मी केलेला नव्हता पण आता याच्यासाठी जे काय करायला लागणार आहे म्हणल्यानंतर ते करायचं असं मी ठरवलं आणि मग सुरुवातीला आपली लॉ कॉलेजच्या इथली कांचनगल्ली आहे तिथपासून वेताळ टेकडी हनुमान टेकडी करत चतुर्शृंगीपर्यंत जायचं आणि परत येऊन परत जायचं असं एक दहा बारा किलोमीटर टेकडीवर पडणे पंधरा वीस दिवसातनं एक दोन वेळेला सिंहगड करणे आणि हे करता करता मग आपल्या माझ्या सुदैवाने आपल्या इथलेच काही डॉक्टर्स ई बी सीच्या ट्रेकला जाणार होते माझ्या आधी आणि मयूर आपला बिल्डमधला जो आहे त्यांनी त्यांच्यासाठी तेन एक के टू एस म्हणजे कात्रस ते सिंहगड हा ट्रेक ऑर्गनाईज केला होता मी त्याच्यात पटकन सहभागी झालो की निदान इतरांच्याबरोबर थोडंसं आपलंही ट्रेकिंग होऊन जाईल ते केलं त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपल्याला अजून तयारी करायला पाहिजे आणि मग सिंहगड ते राजगड हा ट्रेक मी करायचं ठरवलं आणि त्या ह्याच्यात मला माझ्या मित्रांनी सहकार्य केलं म्हणजे ट्रेकिंग मी काही करतच नव्हतो सांगितलंच आहे पण एप्रिल महिन्यात चाळीस प्लस डिग्रीज असताना योगेश पंचवाग रणजित देशमुख भाटिया सर महेश संबूस हे माझ्याबरोबर केवळ मला प्रॅक्टिस व्हावी म्हणून आले आणि आय एम रिअली या घोरपड संबूस खाली या घोरपड संबूसांच्या पुढे मी आहे साधा डोंगर उतरता येत नाही आहे आणि म्हणे ई बी सीचा ट्रेक करणार कसा बसा खाली सरपटत सरपटत येतो आहे तर अशी माझी तयारी चालली होती मी आमचा एक मित्र आहे किशोर धनकवडे म्हणून त्यांनी एव्हरेस्टचं समिट दोन वेळेला केलेलं आहे तर त्याला ह्या ट्रेक ह्या मॅरेथॉनबद्दल माहिती होती आणि म्हणून मी त्याच्याशी बोललो आणि त्यावेळेला ते त्यांनी मला सांगितलं की तुला साधारण पाच एक तास सव्वा पाच तास लागत असतील नॉर्मल मॅरेथॉन करायला तर तुला बारा तास लागतील ही करायला ह्याची तू मानसिक तयारी कर आता बारा मा एरवी मॅरेथॉन करताना पाच तास लागतात तुमच्या स्नायूंना तेवढा वेळ ॲक्टिव्हिटी करण्याची सवय असते आणि साधारण एकदम बारा तास करायचं म्हणजे तुम्हाला स्नायूंना मेमरी द्यायला लागते तर ती करण्यासाठी म्हणून मी एके दिवशी रात्री एप्रिल एंडला साधारणपणे पुण्याभर चालत गेलो रात्री दहाच्या सुमारास मी चालायला लागलो आणि साडेसातपर्यंत मी चालत होतो इतर काही आपल्या इथली लोकं होती माझ्या भावाचे मित्र होते आणि मग असं हे करत ते वॉकेथॉन नावाचा प्रकार मी केला दुसऱ्या चॅलेंजेस जे माझ्यासमोर होते ते वेदर अर्थातच मी त्याच्याबद्दल काही करू शकणार होत नव्हतो त्यामुळे ते, ते काही ब्लॉग्स वाचणे याच्या पलीकडे त्याच्याबद्दलची तयारी मला काही करता आली नाही आणि नंतरचा महत्त्वाचा हे होता ते ट्रेल रनिंग ट्रेल रनिंग म्हणजे ते म नॉर्मल ज्या मॅरेथॉन्स असतात त्या रस्त्यावर असतात ज्या मी केल्या होत्या त्याही रस्त्यावर होत्या आणि हे डोंगरात करायचं होतं रस्ता खडतर होता नॉर्मल टार रोड नव्हता ह्याची सगळी कल्पना होती आणि म्हणून त्याच्यासाठी काही वेगळे व्यायाम प्रकार करता येईल का म्हणून मयूरच्या मदतीने मी आपल्या इथल्या बिल्ड क्लिनिकमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणि नी स्ट्रेंथनिंग कारण डिसेंट करताना नीजवर खूप प्रेशर येते म्हणून हे व्यायाम प्रकार चालू केले आणि त्याच्यानंतरचा सर्वात मोठा चॅलेंज जो होता तो होता अल्टिट्यूडचा मी लेहची मॅरेथॉन केली होती ती होती साडे अकरा हजार फुटांवर ह्याची सुरुवात होणार होती ती साडेसतरा हजार फुटांवर पण आपल्या इथे मणिसरांच्या योगदानामुळे आपल्या इथे एक हायपॉक्सिया चेंबर झालेलं आहे आणि डॉक्टर प्रमोद पाटील यांच्याशी बोलून मी एक प्रोग्रॅम त्यांनी माझ्यासाठी करून दिला होता आणि आपल्या इथल्या बिल्डच्या हायपॉक्सिक चेंबरमध्ये मी शेवटच्या महिन्यात साधारण बारा तेरा सेशन्स केले आपल्या इथे तिथे ट्रेडमिल होतं त्याच्यावर मी वळत होतो तास सव्वा तास रोज हे मी करायचो आणि डावीकडे तसं दिसते तसं तिथे पाच हजार तीनशे एकोणऐंशी मीटरपर्यंत प्रमोदनी ती लेवल नेलेली होती जेव्हा ऑक्सिजन तिथे साधारण टेन पॉईंट सेवन पर्सेंट ऑक्सिजनचं होतं नॉर्मल आपण आत्ता जे श्वास घेतो तेव्हा एकवीस पर्सेंट असतं सो निम्म्या जवळजवळ ऑक्सिजन लेवल तिथे होती आणि त्याच्यात मला प्रॅक्टिस करायला मिळाली सो हे चॅलेंजेस हे करून सीच्या ट्रेकला जायचं ठरवलं सीचा ट्रेक, ट्रेक तिथे त्या दिवशी पोचायचं होतं त्याच्या आधी आपल्याला करायला लागणार आहे तर आशिष कसोडीकर म्हणून माझा मित्र आहे तो अल्ट्रा मॅरेथॉनर आहे त्याला त्याच्याशी मी आधी बोललो तर तो, तो म्हणलं की ठीक आहे आपण ही मॅरेथॉन करू मी बेचाळीस केलं त्यांनी साठ केलं सो so, <laughs> <laughs> अक्षय गोखले म्हणून आमचाच एक माउंटन फिटचं आहे मग त्या दोघांनी ठरवलं की आपण एक ट्रेकच ऑर्गनाईज करू ज्याच्यात आम्ही पार्टिसिपेट होऊ शकू म्हणून मग त्यांनी एक आमचा एक सोळा जणांचा ग्रुप फॉर्म करून ट्रेक सीचा चालू केला ज्याच्यात आम्ही पुण्यातले चार रनर्स होतो ईबीसीचा ट्रेक म्हणजे का मे अठरा मेला आमचं चालू झालं पुण्याहून दिल्ली दिल्ली मार्गे काठमांडू आणि काठमांडूहून त्याच्या नेक्स्ट डेला आम्ही लुकलाला पोचलो हिमालयात गेल्यानंतर पहिली गोष्ट मला लक्षात आली की इथला नियम हा आहे की अनसर्टन्टी इज द रूल सगळं काही निसर्गाच्या हातात असतं सगळं काही वेदरवर अवलंबून असतं वेदर, वेदर चांगलं असेल तर तुम्ही काही गोष्टी करू शकता वेदर चांगलं नसेल तर काहीही करता येत नाही हा आम्ही काठमांडूच्या एअरपोर्टवर सकाळी साडेपाचला पोचलो होतो कारण सहा वाजताची आमची लुकलाची फ्लाईट होती साडेनऊपर्यंत काहीही घडलं नाही काय सांगत होते लुकलातलं वेदर खराब आहे तिथे फ्लाईट लँड होऊ शकत नाही आणि ते खरंच होतं कारण लुकलाचा जो एअरपोर्ट आहे तो सपोजिटली जगातला सर्वात डेंजरस एअरपोर्ट समजला जातो तो अशासाठी डेंजरस समजला जातो कारण ॲल्टिट्यूड विंड हे आणि तो खूपच लहान आहे डिस्टन्स वाईज त्याचं फक्त रनवे रनवेचं डिस्टन्स हे पाचशे सत्तावीस मीटर आहे आपलं मुंबई एअरपोर्टचं रनवे किंवा हित्रो एअरपोर्ट हे तीन साडेतीन किलोमीटरचे so असतात सो इथले पायलटसुद्धा स्पेशली ट्रेंड असतात टू मेक दॅट एअरक्राफ्ट लँड आणि अत्यंत छोटं असं विमान इथे लँड होतं एवढाच पाचशे मीटरचा हा रनवे सो ही पस्तीस मिनटाची फ्लाईट पूर्ण करून आम्ही मग आमचा ट्रेक लुकलावरून चालू केला पहिला स्टॉप होता तो फाकडिंगला तो लुकलापेक्षा खालच्या अल्टिट्यूडवर होता आणि अक्लिमटायझेशनच्या दृष्टीने ते इम्पॉर्टंट असतं त्यामुळे आम्ही फाकडिंगला जाऊन त्या दिवशी मुक्काम केला आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी मग तिथनं आमचा प्रवास हा नामचे बाजारसाठी चालू झाला इथे तुम्ही जर का बघाल तर नामचे बाजार हे साधारणपणे अकरा किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ हा सात तास आहे नॉर्मल आपण जर का पुण्यात चालायला लागलो तर साधारणपणे तीन ते चार किलोमीटर पर आवर ह्या स्पीडनी जातो म्हणजे अकरा किलोमीटरचं साधारण अडीच तीन तासात सहज कुठच्याही सामान्य माणसाचं झालं असतं पण टेरेनच असा असतो अल्टिट्यूड असतं त्याच्यामुळे एवढा वेळ लागतो तिथल्या ज्या सरकारी पाट्या आहेत त्याच्यातसुद्धा तुम्ही जर का बघितलं तर तिथे डिस्टन्स हे टाईम म्हणजे डिस्टन्स लिहिलेलं आहे पण तिथली लोकं सांगताना सांगतात की कि किती तास लागतील एका गावाहून दुसऱ्या गावाला तीन तास सात तास असं सांगतात कारण लुकलाच्या पुढे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हा फक्त चालणे किंवा घोड्या किंवा याक एवढंच आहे ना सायकल आहे ना स्कूटर आहे ना गाड्यांचा तर प्रश्नच येत नाही सो असं करून आम्ही नामचे बाजार अशा एक सुंदर ठि खेड्यामध्ये तिथे पोचलो नामचे बाजार हे असं आहे डोंगरांच्यामध्ये आहे बाऊलमध्ये असल्यासारखं असं एक सिनिक खेडं आहे तिथे त्या दिवशी आमचा मुक्काम होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एक ॲक्लमटायझेशनचा एक एक ट्रेक करायचा होता तो एव्हरेस्ट यू हिल नावाचं ठिकाण माउंटन आहे तिथे आम्ही गेलो होतो त्याचं नाव असं आहे कारण तिथनं वेदर जर का चांगलं असेल तर एव्हरेस्टचं पहिलं दर्शन तुम्हाला होऊ शकतं ह्या वर्षी दुर्दैवाने पूर्ण मे महिना वेदर काही चांगलं नव्हतं त्यामुळे आम्ही वर अॅक्लमटायझेशनसाठी गेलो पण दुर्दैवाने आम्हाला काही एव्हरेस्टचं दर्शन झालं नाही जाताना एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला दिसली की ती म्हणजे तिथे द इस्रायल आणि नेपाळ यांचं मैत्रीचं एक सिंबल होतं तर एव्हरेस्टवरचा दगड त्यांनी डेडसीवर नेऊन ठेवला होता आणि इस्रायलमधल्या डेडसीचा दगड त्यांनी इथे आणून ठेवलेला होता सो हायेस्ट पॉईंट ऑन द अर्थ अँड द लोएस्ट पॉईंट ऑन दी अर्थ अल्टिट्यूड वाईज याचा मिलन तिथे झाल्यासारखं आपल्याला दिसत होतं त्याच्या पुढचा प्रवास आमचा जो चालू झाला आणि तो होता टेंगबोचेला परत तुम्ही लक्षात घ्या दहा किलोमीटर साधारण साडेनऊ किलोमीटरचं सा अंतर लागणारा वेळ पाच आड़ी तास आणि रस्ता कसा खडतर आहे याचा मी सगळ्या विचार करत होतो अभ्यास करत होतो कारण येताना याच खडतर रस्त्यावरनं मला पळत चालत यायला लागणार होतं सो आय हॅड टू गेट यूज टू वॉट दिस रोड्स अँड दिस टेरेन वॉज रोडोडेंड्रॉन्स तिथे खूप सुंदर फुलं असतात पण आमचा एंड ऑफ सीझन होता त्यामुळे फार रोडोडेंड्रॉन्स दिसले नाहीत आणि तिथे नदी जी तिथे ती दूधकोशी नावाची नदी आम्हाला कंटिन्युअसली एका बाजूला व्हॅलीमध्ये दिसत होती टेंगोचेला नेपाळमधली सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे साधारण चारशे वर्षांपूर्वीची मॉनेस्ट्री आहे याचा एक सिग्निफिकन्स माझ्या एव मॅरेथॉनच्या वेळेला आहे तो मी पुढे सांगेन म्हणून हे चित्र दाखवलं टेंगोचेवरनं डिंगबोचेला जाता पुढचं ठिकाण होतं डिंगोचे रोज एक 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 टप्पा करत आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागत होतं डिंगोचे हे चौदा हजार पाचशे फुटांवरचं ठिकाण होतं पहिल्या स्लाईडमध्ये दिसते ते त्या वाटेवर एव्हरेस्टवर जे अटेम्प्ट करतात समिटमध्ये किंवा इतर काही गोष्टींसाठी जातात आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू होतो त्यांचे प्लाक्स लावलेले आहेत आणि त्या प्लाक्समध्ये आमच्या बी जे मेडिकल कॉलेजचे डॉक्टर डी टी कुलकर्णी म्हणून होते त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदी फर्स्ट इंडियन सिव्हिल एक्सपिडिशन एव्हरेस्टला नेण्याचा प्रयत्न केला होता अनफॉर्च्युनेटली समिट करायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला आणि मला तो प्लाक तिथे बघायला मिळाला शेजारच्या स्लाईडमध्ये रस्ता किती खराब होता हे तुम्हाला दिसतंच आहे काही अशा गोष्टी आपण जसं करतो मग अशी केळकर सरांनी त्यांना भेटलेले दोन ट्रे ट्रेकर्सविषयी सांगितलं तसं तिसऱ्याचे फोटो जे दिसतं आहे तो पॉल म्हणून इंग्लिश माणूस आहे तो गेली बारा वर्ष बांधवगडमधल्या टायगर प्रिझर्वेशनसाठी काम करतो आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस व्हावी म्हणून फायबरचं केलेलं एक डमी टायगर घेऊन त्याचं वजन साधारण बारा तेरा किलो आहे त्या टायगरचं तो टायगर घेऊन त्यांनी लुकलापासून वर आमच्याबरोबरच तो ट्रेक करत करत एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोचला आणि नॉट ओनली पोचला त्यांनी आमच्यासारखीच ती पळत मॅरेथॉनसुद्धा त्या दिवशी पूर्ण केली म्हणजे वा वाघ वाघ वा, पाठीवर घेऊन सो लोकांचा फिटनेस आणि मुळे मला वाटलं की इंग्लंडमधला माणूस इथे येतो आणि काय तर बांधवगडमधल्या टायगर्ससाठी अवेअरनेस करतो आणि त्यांनी हाफ मिलियन डॉलर्स ह्या बांधवगडच्या ह्याच्यासाठी ह्याच्यातनं रे अवेअरनेस हे करून रेस केलेले पुढचा जे होता तो लोबोचे नावाचं ठिकाण होतं लोबोचे साडे सोळा हजार फुटांवर होतं आणि थिंग्स हॅट्स बिकम रिअली डिफिकल्ट बर्फ चालू झाला म्हणजे स्नोफॉल आम्हाला पहिल्यांदा तिथे बघायला मिळाला भयंकर थंडी होती कुडकुडत होतो आणि बर्फ पडत होता आणि आम्ही लोबुचेला आमचा मुक्काम झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी उठून आम्ही बाहेर बघितलं तर असं सगळीकडे स्नोफॉल होऊन जिथे पाहू तिथे सगळीकडे बर्फ होता दोन अडीच तीन इंचांचा बर्फ तिथे झालेला होता अदर धॅन ह्युमन्स काय ट्रॅफिक सामान नेतात वगैरे तर हे याक्स हे ॲक्च्युली याक्स नाही आहे त्यांना झोपके म्हणतात म्हणजे हे याक आणि म्हैस यांचं कॉम्बिनेशन असल्याची ज जात आहे सो हे आपल्या पाठींवरनं आणि तसंच आम्हाला पोर्टर्सचं पण कौतुक वाटायचं की पोर्टर्स चाळीस पंचेचाळीस किलो वजन पाठीवर घेऊन आमच्यापेक्षा खूप वेगाने पुढे निघून जायचे आमचं जिथे पोचायला आम्हाला पाच सात तास लागायचे तिथे दोन अडीच तासात ते जाऊन आमची वाट बघत बसलेले असायचे कमाल आहे सो पहिल्यांदी आम्हाला लोबूचे पुढचं आमचं जे ठिकाण होतं तिथे जाताना काही क्षणांपुरतं का होईना पण आम्हाला एव्हरेस्टचं दर्शन घडलं आणि ते दर्शन घडल्यानंतर यू जस्ट फील द मॅग्नॅनिमिटी ऑफ द होल हिमालयन रेंजेस अँड स्पेशली द पिनेकल ऑफ इट माउंट एव्हरेस्ट थोड्याच वेळ वेदर सुधारलं होतं पण आमच्या सुदैवाने आम्हाला त्याचं दर्शन घडलं तर नेक्स्ट स्टॉप वॉज गोरक्षेप गोरक्षेप हे ई बी सीच्या म्हणजे बेसकेमच्या जस्ट खालचं शहर आहे शहर म्हणजे खेळं आहे तिथे हिमालियन लॉज म्हणून आहे तिथे दोन हजार एक अकरा साली आदरणीय बाबासाहेब पुरंदरेंनी गिरिप्रेमीला ही दोन फुटी शिवाजी महाराजांची स्टॅच्यू हा त्यांनी दिला होता आणि हिमालियन लॉजमध्ये गिरीप्रेमीच्या लोकांनी दोन हजार एकवीस अकरा साली तिथे ती स्थानापन्न केली होती आणि पुण्या मुंबईकडनं जाणाऱ्या सर्व लोकं हे कौतुकाने नॅचरली तिथे जाऊन ते बघतात बाकीचे फोटो काय मला मॅरेथॉन करत असताना यायला ये, लागणारे याचे आहेत आम्ही गोरक्षेपला पोचलो ते दुपारी आणि त्याच्यानंतर कालापत्तर म्हणून ठिकाण असतं तिथे सनसेटच्या वेळेला एव्हरेस्ट खूप सुंदर दिसतो पण आम्ही कालापत्तरला जायचं ठरवलं पण वेदर खूप खराब होतं जा त्यामुळे जाता आलं नाही जा त्यामुळे सगळ्यात ट्रेकिंगवाल्यांचं हे ठरलं की आपण ईबीसीला आज जाऊ उद्या जर का वेदर बरं असेल तर उद्याला आपल्याला कालापत्तरवरनं एव्हरेस्ट व्ह्यू मिळू शकेल त्यामुळे आम्ही साधारण ती दोन तासाचा ट्रेक करून ईबीसीला ज्या ई बी सीच्या इथे पोचलो गंमत अशी झाली की आम्ही ई बी सीच्या इथे पोचलो आणि आम्ही चार रनर्स होतो त्यातल्या तिघा लोकांनी ठरवलं की गोरक्षेपला तर परत जायचं आहे साधारण साडेतीन किलोमीटरचं हे अंतर आहे तर आपल्याला थोडा अंदाज आला पाहिजे की मॅरेथॉन म्हणजे आपलं कसं होणार आहे आपल्याला चालता येणार आहे फास्ट वॉकिंग करता येणार आहे पळता येणार आहे काय होणार आहे सो आम्ही ठरवलं की आपण तिघां चौ एक जण ड्रॉप आऊट झाला तिघांनी आपण पळायला लागायचं सो आम्ही जो तो आपापल्या स्पीडनी ती ई बी सीच्यापासनं गोरक्षेपच्या दिशेने पळायला लागला मी माझ्या माझ्या गतीने चाललो होतो एके ठिकाणी रस्त्याला दोन होते एक वर जात होता आणि एक खाली होता तिथे सांगायला कोणी नव्हतं की कुठे जायचं मला वाटलं की वर तर जाणार नाही कारण गोरक्षेप हे खालच्या अल्टिट्यूडला आहे म्हणजे खाली असेल आणि तिथे मला जा रस्त रस्त्यात थोडीशी पुढे याकची विष्ठा पण दिसली मला वाटलं याक जात्यात म्हणजे हाच तो रस्ता असेल म्हणून मी डाऊनहिलचा रस्ता घेतला गेलो, गेलो 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 खाली एकदम मोरेनमध्ये पोचलो आणि मोरेनमध्ये पोचल्यानंतर मला समजे ना की आता काय हण कारण रस्ता दिसत नव्हता थोडा अंधार पडायला लागला होता विचार केला दोन मिनटं शांत तिथे उभं राहिलो आणि मी मी परत डोंगरवरती चढायला लागलो अर्ध्याच्यावर डोंगर चढून गेल्यानंतरसुद्धा मला योग्य रस्ता दिसेना काय करावं कळेना अंधार अजून पडायला लागला होता तेवढ्यात मला ह्युमन वॉईस ऐकू आला कोणतरी बोलतंय असं लक्षात आलं आणि मग मी हेल्पसाठी आरडाओरडा थोडा करायला लागलो एक शेर्पा होता राम नावाचा त्याला माझा आवाज ऐकू गेला आणि तो आला त्यांनी मला बघितलं आणि मग तो थोडा खाली उतरून त्यांनी मला रेस्क्यूच म्हणायला पाहिजे रेस्क्यू करून त्यांनी मला वरती नेलं आणि मग त्यांनी मला ओळखलं कारण एक मेक्सिकन मुलगी होती जी सोलो तिथे ईबीसीचा ट्रेक करायला आली होती आणि ती त्या शेर्पाबरोबर होती तो तिचा गाईड होता आणि दोन दिवसापूर्वी आम्ही जिथे राहत होतो तिथे तिला काही मेडिकल प्रॉब्लम आल्यामुळे तिथे तिला कळलं की मी डॉक्टर आहे म्हणून ती मला भेटून तिचा मेडिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला होता त्यामुळे त्या शेर्पाला मी त्यांनी मला ओळखलं आणि तो शेर्पा मला म्हणला डॉक्टर साहेब का थे आप हे तो मोरे ने या तो लोक मिस हो जाते उनकी डेड बॉडी तक मिलती नाही आहे त्या क्षणी मला रिअलाईज झालं की कि किती मोठ्या दिव्यातनं मी वाचलोय आणि खरंच देवाचे आभार मानले मी त्यावेळेला की ह्याच्यातनं मला त्यांनी सुखरूप बाहेर काढलं ट्रेकची लोकं बाकीनंतर दुसऱ्या दिवशी परतलीत आणि आम्ही जे चार रनर्स पुण्यातले त्या ट्रेकच्या ग्रुपबरोबर होतो ते, हो ते एव्हरेस्ट बेस कॅम्पला परत गेलो एव्हरेस्ट बेस कॅम्प एव्हरेज बेस कॅम्प म्हणजे काही नाही एक रॉक आहे दगड आहे ज्याच्यावर एव्हरेज बेस कॅम्प फाईव्ह थ्री सिक्स फोर मीटर्स असं लिहिलेलं आहे आणि तिथे जे ने ट्रेकर्स असतात ते तिथे जातात मी जसा फोटो काढला आहे माझा तसं स्वतःचे फोटो काढतात एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास तिथे घालवतात आणि परत गोरक्षेपला येतात याच्यापुढे ये फक्त एक्सपिडिशन करणाऱ्या लोकांनाच जाण्याची परवानगी असते त्याच्यासाठी वेगळं परमिट लागतं पण आमच्यासाठी जे मॅरेथॉनर्स होते त्यांच्यासाठी मॅरेथॉनच्या ऑर्गनायझर्सनी आमचं ॲक्लमटायझेशन नीट व्हावं याच्यासाठी स्पेशल परमिट गव्हर्मेंट ऑफ नेपाळकडनं काढून आम्हाला जिथे एक्सपिडिशनचे टेंट्स असतात तिथे आमची राहायची सोय केली होती सो असे हे टेंट्स होते सत्तावीस तारखेला आम्हाला तिथे पोचायचं होतं दुपारपर्यंत आम्ही सत्तावीस तारखेला दुपारी तिथे पोचलो आणि साधारण दोन अडीचच्या सुमारास पोचलो आम्हाला आमचे टेंट्स दिली प्रत्येक दोन दोन लोकांना एक एक टेंट शेअर करायचं होतं तसं आम्हाला हे केलं ही वेगवेगळी टेंट्सची रचना तिथे हो, ही होती आणि तिथे साधारणपणे चारच्या सुमारास बर्फवृष्टी चालू झाली बर्फवृष्टी चालू झाल्यानंतर बाहेरचं काही करता येत नव्हतं मग आम्ही चौघं मित्र एका टेंटमध्ये घुसून आमचा पत्ते खेळणं टाईमपास थोडासा केला आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा उठून आमच्याच टेंटवरचा बर्फ उडवून आम्ही बाहेर आलो तेव्हा बघितलं तर पूर्ण टेंट्स जिथे होते ते सगळं बर्फानी कवर झालेले होते आणि हे अठ्ठावीस तारखेला दुपारपर्यंत असं चाललेलं होतं आम्हाला भीती वाटायला लागली हे असंच चालू राहिलं तर मॅरेथॉन कशी होणार कारण चार वर्षापूर्वी अशी घटना घडली होती की एवढा बर्फ होता तिथे वारं होतं टेंट्स उडायला लागले त्यामुळे त्यांना सगळा कॅम्प हा गोरक्षेपला आणायला लागला आणि मॅरेथॉनचा रूटच चेंज करायला लागला होता सो ही सगळी मनात भीती होती पण सुदैवारे आमच्या अठ्ठावीस तारखेला दुपारी हे थांबलं पण त्या दिवशी त्याच्यानंतर आम्हाला जी एक्सपिडिशन करणारी लोकं होती त्यांचे तेन, टेंट्स बघायला जात आलं एक दोन लोक अनफॉर्च्युनेटली बरेचसे एक्सपिडिशन संपून लोक परत आले होते <coughs> आणि काही एक दोन लोकांना आम्हाला भेटले त्यांच्याकडंही स्फूर्ती मिळाली ह्या अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि फायनली एकोणतीस मे हा ट्रेकचा दिवस उजाडला एकोणतीस मे हा एव्हरेस्ट दिन म्हणून साजरा होतो कारण त्या दिवशी एडमंड हिलरी आणि तेनसिंग नॉर्गे यांनी प जगात पहिल्यांदी एव्हरेस्ट सबमिट केला होता तो ते साल होतं एकोणीसशे त्रेपन्न आणि जेव्हा पन्नास वर्ष या घटनेला पूर्ण झाली त्या वर्षी ते कॉमनमेरेट करण्यासाठी म्हणून ही एव्हरेस्ट मॅरेथॉन त्या वर्षी सुरू झाली आणि ती दीड दरवर्षी ती होती आहे दोन हजार तेरा सालापासून एक्सेप्ट फॉर लास्ट टू इयर्स कोविडमुळे ती झाली नाही मॅरेथॉनचा रूट एव्हरेस्ट बेस कॅम्प टू नामचे बाजार असा होता आता हा डिसेंट जरी का असा दिसत असला तरी ते वर खाली वर खाली होतं एव्हरेस्ट बेस कॅम्प टू नामचे बाजार हे डिस्टन्स चौतीस किलोमीटर आहे पण मॅरेथॉन तर असते बेचाळीस किलोमीटरची त्यामुळे त्यांनी डिंगोचेच्या इथे एक लूप वेगळा बाहेर काढला होता आठ किलोमीटरचा जो करून येऊनच तुम्हाला वड पुढे जाता येत होतं टू कम्प्लीट द फॉर्टी टू किलोमीटर्स डिस्टन्स आणि हे जे वर खाली वर खाली होतं आपल्याला वाटतं खालीच उतरायचं आहे पण वर खाली तर ते अल्टिट्यूड गेन ज्याला म्हणतो तर ती सत्तावीसशे मीटरची त्या बेचाळीस किलोमीटरमध्ये होते सो इट वॉज सत्तावीसशे मीटर अल्टिट्यूड so गेन इज अ ह्यूज गेन जे ट्रेकर्स आहेत त्यांना नक्कीच ते लक्षात येईल डावीकडे आम्ही चौघं पुण्यातले लोकं जी मॅरेथॉन करणारी होतो आणि उजवीकडे दिसत आहेत तो इंडियन प्रेझेन्स भारतातनं साधारण पंधरा ते वीस लोकं तिथे होते आम्ही तिघं आम्ही चौघं पुण्यातले होतो तीन लोकं मुंबईची होती चार लोकं बंगलोरची होती इतरही काही ह्याच्यातनं होते स साधारणपणे दोन एकशे लोकं होती, एक होती ज्याच्यातली एकशे सत्तेचाळीस लोकांनी ही पूर्ण केली अठ्ठेचाळीस देशातनं लोकं आलेली होती या मॅरेथॉनसाठी आणि इन्स्पिरेशन मिळतं मी पहि जेव्हा मध्ये फ्री डे होता तेव्हा मी आम्ही लोकांशी इतर ॲथलीटशी बोलत होतो तर एक सांगाविषयी गोष्ट वाटते की आपण आपल्याला वाटतं आपण खूप गो फिट आहोत आपण खूप गोष्टी करतो पण लोक त्याहीपेक्षा जास्त गोष्टी आणि ग्रीटनी करणारी लोकं असतात एक चकक्सला की याचा ॲथलीट होता तो ट्राय ॲथलीट होता म्हणजे तो ट्रायथलॉन्स ट्रा करायचा चार वर्षापूर्वी काही कारणाने त्याचे दोन्ही हिप रिप्लेसमेंट झाले दोन्ही खुब्याचे सांधे बदलले गेले आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता मला ट्रॅल्ला ट करता येणार नाही म्हणून त्यांनी मॅरेथॉन्स चालू केल्या आणि तो ही मॅरेथॉन दोन्ही खुबे बदले बदललेले असताना ती तो पळायला आला होता आणि ती त्यांनी सक्सेसफुली नंतर पूर्णपण केली <laughs> सो अशा लोकांना भेटूनसुद्धा तुम्हाला आपण अजून काहीतरी करावं याची स्फूर्ती मिळते सो खुंबू आईसफॉल म्हणून आहे मागे दिसतोय तो ती स्टार्ट पॉईंट होता ती निळी रेक जी दिसते ती स्टार्टची ती रिबिन जी असते ती होती आणि अशा खडका खडकांमधनं जायचं होतं अठ्ठावीस तारखेला दुपारी बर्फ थांबला होता एकोण उन, एकोणतीस तारखेला जेव्हा सुरुवात झाली सकाळी सात वाजता सुरुवात होती त्याच्या आधीच ऊन आलं होतं त्यामुळे बर्फ हे झाला होता पण त्याचं असं झालं की एक ब्लॅक आईस जे आपण म्हणतो त्याचा असा ह्या दगडांवर बारीकसा थर होता आणि ती रेस सुरू झाल्यानंतर माझ्यासकट काही ॲथलीट्स हे सटकन घसरून त्याच्यावरनं पडत होते so, सो असं हे चालू करून आम्ही ती मॅरेथॉन सुरू केली वेगवेगळ्या टप्प्यातले असे वेगवेगळे ठिकाणी हे होतं काही ठिकाणं अशी होती की तुम्ही पळताना की आपली दृष्टी जाईल तिथे पुढे आणि मा दृष्टी मागे जाईल तिथपर्यंत मागे हे काही मनुष्य नसायचा तुम्ही एकटेच पळताय रोड्स मार्क नसायचे काही काही अंतरांवर त्या ऑर्गनायझर्सनी पिवळ्या रंगाच्या रिबिनी लावल्या होत्या ज्या कधीतरीच दिसायच्या सो द चॅलेंज नॉट ओन्ली वॉज टू रन द चॅलेंज वॉज ऑल्सो टू फाईंड द करेक्ट वे एक दोनदा चुकलो खूप लोक चुकली पण त्याच्यातनंच परत मेन रूटवर येऊन पळणं हा किंवा चालणं हा त्याच्यातला हे होता हे गोरेक्षेपच्या ठिकाणी मला नंतर लक्षात आलं हा एव्हरेस्टच्या त्या लोकांनी काढलेला माझा फोटो आहे तिथे आलो आणि ए गोरखेप हे पहिलं चार किलोमीटरच तिथे झालेले होते आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझा, माझा उजवा पायात क्रॅम्प येऊन तो एकदम पायाचा जो सोलियस मसल किंवा काफ मसल आपण जो म्हणतो तो कडक झाला आहे तो कडकपणानंतरचे दोन दिवस टिकलेला होता पण मी ठरवलं की माइंड ओवर बॉडी त्या पायाचे सेन्सेशन्स आपल्या मेंदूपर्यंत पोचूच द्यायचे नाहीत तो, तो एक्झिस्टच होत नाही असं लक्षात घ्यायचं आणि आपला मार्ग कंटिन्यू करायचा ह्याच्यातला की एलिमेंट असा होता की एव्हरेस्ट बेस कॅम्पपासनं टेंगबोचे म्हणजे आपण ती मॉनॅस्ट्रीचे जे ठिकाण बघितलं होतं ते डिस्टन्स आहे साडेबत्तीस किलोमीटर आणि मॅरेथॉनच्या ह्याच्यात नऊ तासाचा कट ऑफ होता म्हणजे सातला चालू झाल्यानंतर चार तोपर्यंत आपला तो कट ऑफ व्हायला पाहिजे नाहीतर सेफ्टी रिझन्ससाठी ते तुम्हाला तिथे राहायला लावतात अँड देन यू कुड कम्प्लीट इट द नेक्स्ट डे माझ्या दृष्टीने मला हा ऑप्शनच नव्हता

हा स्पीड गेन करणं तसं डिफिकल्ट वाटत होतं पण इथे मला परत माझ्या हायपॉक्सिया चेंबरमध्ये जे मी ट्रेनिंग घेतलं त्याची मदत झाली कारण जेव्हा प्रमोदनी लेवल ठेवली होती पाच हजार तीनशे मीटर प्लस तेव्हा मी पाच किलोमीटर पर आवर या वेगाने चालत होतो अॅल्टिट्यूड वर त्या स्पीडनी त्या मला चालता येत होतं बरोबर आहे वर खाली नव्हतं पण बॅक ऑफ द माइंड मला कुठेतरी मनात हे होतं की पाच निमी चालवत तर पावणे चारनी आपल्याला नक्की करता येईल सो दॅट गेव मी द स्ट्रेंथ इन माय माइंड दॅट आय कुड डू धिस पण कसं होतं तिथे कुठेही पाट्या नव्हत नव्हत्या एरवी आमचे मॅरेथॉन असते तेव्हा इतके किलोमीटर झाले इतके किलोमीटर राहिले प्रत्येक किलोमीटरला पाटी असते विच गिव्स युअर सेन्स की भाऊ एवढंच करायचं आहे आता मॅपमध्ये बघून ठेवलं होतं की टेम्बोच्या आधी एक चढ आहे पण चढ उतार सारखेच होते सो हा शेवटचाच चढ आहे हे लक्षात येणं अवघड होतं आणि जेव्हा आठ तास होऊन गेलेत आणि आता आपल्याला माहिती नाही आहे की आपला कटऑफ गाठणार आहोत का नाही गाठणार आहोत का नाही किती राहिलं आहे बहुतेक शेवटचाच चढ असेल अर्धा किलोमीटर सहाशे मीटरचा हा शेवटचा चढ आहे तेव्हा मला हिलरींचं मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हा वाचत होतो तेव्हा हिलरींचं एक वाक्य होतं दॅट इट इज नॉट द माउंटेन वी कॉन्कर बट इट इज आवर सेल्फ सो आपल्या मनातच असतं की हे मी करू शकेन का नाही सो ते एकदा आपण ओवरकम केलं तर देन इट इज पॉसिबल टू रीच युअर टार्गेट्स सो हे मनाशी मी धरलं आणि शेवटचे अर्धा किलोमीटर मी तो चढ चढलो आणि आठ तास पंचवीस मिनिटात माझा तो कट ऑफ पूर्ण झाला एकदा का कट ऑफ पूर्ण झाल्यानंतर माझ्या दृष्टीने माझी मॅरेथॉन संपली होती बिकॉज देअर नेक्स्ट कट ऑफ वॉज ऑफ फिफ्टीन आवर्स सो देव सहा साडेसहा तासाचा ता टाईम होता ज्याच्यात मला दहाच किलोमीटर करायचं होतं सो इट वॉज ओके बट लेटर ऑन इट टर्न आउट डेट इट वॉज नॉट सो मच ओके त्याच्यानंतर ह्या टेंगोच्या आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर तिथे दॅट वॉज ओके ते सिम्पल होतं पण नंतर जे जे शेवटचे सहा किलोमीटर्सचा जो स्ट्रेच आहे तिथे अंधार पडायला लागला होता आणि फॉग आला आणि द फॉग वॉज डेन्स समोरचं नीट दिसत नव्हतं रस्ता तर आता ह्याच्यात चुकण्याची खूपच शक्यता होती आणि तिथे मुंबईचा एक रनर होता विश्वास पाटील नावाचा तो मला भेटला आणि तो मला म्हणला की मग तोही तसाच थकलेला होता छत्तीस किलोमीटर अशा ह्याच्यात झाल्यानंतर साहजिक आहे काय करायचं तर तो म्हणला डॉक्टर ना तुम्हाला ना मला असं काही कुठं सर्टिफिकेटवर दाखवायचं की इतक्याच तासात आपण केलं आपण शांतपणे न हरवताही पूर्ण करू त्यामुळे एकमेकांना आम्ही प्रोत्साहन देत एकमेकांना मदत करत शेवटचे सहा किलोमीटर आम्ही त्या फॉगमधनंही केले शेवटचा अर्धा पाऊण तास हा पिच डार्क होतं हेडटॉर्च होता आणि त्या हेडटॉर्चमध्ये आम्हाला ते शेवटचे पाऊण तास आम्हाला ती कम्प्लीट करायला लागली आणि फायनली आफ्टर ग्रुएलिंग ट्वेल आवर्स फॉर्टी थ्री मिनिट्स अँड फॉर्टी टू सेकंड्स माझी मॅरेथॉन संपली आणि मी फिनिश लाईनला पोचलो फिनिश लाईनला पोचल्यानंतर माझ्या मनात तर झालं झालं संपलं एवढंच माझ्या मनात आलं माझे इतर जे कलिग्स होते जे ट्रेकिंगवरनं परत तिथे गेले होते तिथले तिघं चौघजणं आम्हाला रिसीव करायला आले आणि रिसीव करायला आल्यानंतर त्यांनी मला म्हटलं डॉक्टर काय झालं तुमचं अचीवड काय वाटतं आहे तुम्हाला गेल्या पंधरा दिवसातला जो माझा प्रवास होता त्याच्यातलं वेदर तिथला ट्रेल त्याच्यातली अनसर्टन्टी हे सगळं बघितल्यानंतर माझ्या फक्त असं मनात आलं जे मी बोलून दाखवलं तिथे की बरोबर आहे मी करायचं ठरवलं आणि मी केलंय बट इट वॉज ओनली बिकॉज द माउंटन्स अलाउड मी टू डू इट अदरवाईज इट वॉज नॉट पॉसिबल थँक्यू